सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे यांचे सर्पमित्रांना मार्गदर्शक सूचना। जागतिक सर्पमित्र दिनाचे औचित्य साधून परिसरातील सर्पमित्रांना साप पकडताना येणाऱ्या अडचणी, साप पकडताना घ्यावयाची काळजी, वन्यजीव संरक्षण कायदे, सापांच्या विविध जातींची ओळख, सापाचे निसर्गातील महत्त्वाचे स्थान, विविध विषयांवर सखोल माहिती व्हावी याकरिता महाराष्ट्राचे लाडके ख्यातीप्राप्त सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेतून सर्पमित्रांना मार्गदर्शन केलं। जिथं लोकांना मी पोहोचू शकलो नाही, आता मला सकाळपासून काही जे सर्पमित्र भेटलेले आहेत, आपण पण भेटलात मला, त्यांनी सांगितलं की तेही बिचारे गेले 20 वर्षापासून मला भेटायचा प्रयत्न करत आहेत। बिझी शेड्यूल असल्यामुळे मी नाही भेटू शकलो, पण आता ठरवलेलं की नाही, आता ते शेड्यूल वगैरे सगळं बाजूला ठेवू आपण, आणि फार तळागाळातला जो सर्पमित्र आहे त्याच्यापर्यंत जायचं आहे, पोहोचायचं आहे आपल्याला। आणि तेवढ्यासाठी मी भेदभाव करत नाही, अमुक एक गाव एकदम बारीक आहे तिकडं जायचं नाही वगैरे काही नाही, मला जात धर्म वगैरे काही नाही, तो हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, पारसी असू द्या, शीख असू द्या, सर्पमित्र हा सर्पमित्र असतो। आणि त्या प्रत्येक सर्पमित्राला शिकवणं हे माझं काम आहे। जोपर्यंत मला वर्षाने चांगलं आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत मी ह्या सर्पमित्रांच्यासाठीच आता वाहून घेतलेलं आहे, लक्षात ठेवा। आता मी सर्प उद्यानातून मी बाहेर पडलो आहे, ती जबाबदारी आता माझ्याकडं नाही आहे। गेली 4 वर्ष झाले मी फक्त सर्पमित्रांसाठी काम करत आलेलं आहे, ह्याच्यापुढं ज्या ज्या सर्पमित्रांना माझी जरुरी लागेल त्या त्या वेळेला मी इथं उपस्थित राहणार आहे। सगळ्यात गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे की एक कुठून तरी एक गैरसमज, प्रत्येक विहिरीतला जसा बेडूक असतो ना, की त्याला माहिती नसतं जग बाहेर काय आहे, ते त्या विहिरीच्या ज्या त्या पाण्यामध्येच तो डरावडराव करत असतो, छाती फुगवत असतो, तशाच प्रकारची ही प्रवृत्ती आहे की माझ्या गल्लीमधल्या ज्या काय जे काही लोक आहेत त्यांच्यावर इम्प्रेशन किंवा मी काहीतरी जगा वेगळा आहे, गल्लीतल्या सगळ्या मुलींच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी, की मग माणसं काय करतात की तू हातात नाक धरला होता ना, मी गळ्यात नाक घालून दाखवतो, मी डोक्यावर गोणसची चकली ठेवतो, कोण म्हणतं मी हातावर ठेवतो, अशा पद्धती मला एक समजत नाही। तुम्ही अरे ह्या विषारी सापांचे तुम्ही किस काय करताय, तुम्ही सर्पमित्र आहात याचे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। विषारी साप विषारी नाग उभा केलेला आहे आणि मागून येऊन त्याचा मुका घ्यायचा कशासाठी करायचं आहे, जर तुम्हाला मुकाच घ्यायचा असेल तर दुसरे प्राणी आहेत ना त्याच्यासाठी, कशाला त्या नागाच्या नादी लागताय तुम्ही। तो नाग फिरला आणि चावला ओठाला, आज किती सर्पमित्र मेलेत, अख्ख्या भारतामध्ये जवळपास 1200 सर्पमित्र फक्त फोटो काढताना मेलेले आहेत, आणि ह्याच्यात नाव कोणाचं खराब होतं, सर्पमित्रांचं नाव नाही खराब होत, सापांचं नाव खराब करताय तुम्ही। त्यामुळे मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जे जे असे सर्पमित्र असतील त्या ते सर्पमित्र म्हणून घेण्याच्या लायक नाही आहे, ते नालायक आहे। आणि मला तर वाटतं प्रत्येक संघटना ज्या काही असतील जळगावमधल्या प्रत्येक संघटनांनी वेचून वेचून असे सर्पमित्र बाजूला काढावेत, वनखात्याला कंप्लेंट द्यावी की हा माणूस, तुम्हाला माहिती आहे का एक नियम आहे, वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये नियम आहे, कुठल्याही प्राण्याच्या बरोबर हातात घेऊन हाताळताना जर फोटो काढला असेल तर तो क्राईम होतो, त्याच्यामध्ये पनिशमेंट होऊ शकते। तुम्ही वनखात्याला सांगा की हा माणूस असा असा करतोय, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आपण। एक 2-3 लोकांच्यावर कायदेशीर कारवाई केली की बाकीचे 2000 लोक सुधारतील। प्रत्येक सर्पमित्राने, अरे मित्र आहात ना तुम्ही, मित्रासारखं राहा ना त्याच्याशी, त्यांना रिस्पेक्ट द्यायला लागा। प्रत्येक सापाला तुम्ही जर रिस्पेक्ट दिला नाही, आदर दिला नाही, तर आम जनतासुद्धा सापांना रिस्पेक्ट देणार नाही, हे लक्षात ठेवा। त्यामुळे आजपासून सगळ्या सर्पमित्रांना मी विनंती करतोय की सगळ्या सर्पमित्रांनी सर्पमित्रासारखे मित्रासारखेच वागा त्याच्याशी, स्टंटबाजी बंद करा, आजपासून स्टंटबाजी चालणार नाही। आणि जे जे लोक स्टंट करतील आणि ज्या त्या संघटनेने जर मारला, जर कोणी जर सांगितलं की बाबा हा माणूस असं असं करतोय, तर मी स्वतः PCC साहेबांशी बोलेल आणि मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आपण। पण प्रत्येकाने वेगळ्या तळमळीने प्राण ह्या प्रत्येक वन्यजीवावर आजपासून, मी तर सगळ्या जळगावमधल्या सगळ्या प्रेमींना एवढंच सांगेन की आजपासून प्रत्येक प्राणी, तुम्ही त्या प्राण्याला आय लव्ह यू बोलायला शिका,
प्रेम करायला शिका. प्रेम कसं तोंडातनं नाही करायचं, इंग्रज लोक जसा बोलतो ना की आय लव्ह यू. आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपण प्रेम करतो प्राण्यांच्यावर, ते कुठून करतो माहिती असेल तुम्हाला. आपण बेंबीच्या देठापासून प्रेम करणारे लोक आहोत. आपला संस्कृती, आपल्या भारताची संस्कृती तेच सांगते आपल्याला. त्यामुळे आजपासून मला वाटतं जळगावमध्ये चांगले दिन येतील, प्राण्यांच्यासाठी चांगले दिव, सगळ्या सजीवांचे चांगले दिव जीव येतील असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.